नमस्कार मित्रांनो, रेटना टॉक्सच्या ह्या एडिशनमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या एडिशन्समध्ये आपण बघितलं की रेटिनल डिटॅचमेंट काय असतं आणि का होतं. आज आपण बघणार आहोत की रेटिनल डिटॅचमेंटचे सिम्पटम्स. मागे आपण बघितलेलं होतं की जेव्हा डोळ्याच्या आतमधलं जेल, ज्याला आपण विट्रियस म्हणतो, आणि विट्रियस जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतं किंवा श्रिंक करतं, तेव्हा एका ठिकाणीवरून किंवा मल्टिपल ठिकाणीवरून पडदा फाटू शकतो. जेव्हा हा पडदा फाटतो त्यावेळेला तिकडची रक्तवाहिनी तुटून डोळ्याच्या आतमध्ये रक्त किंवा ब्लीडिंग येऊ शकतो, किंवा एखाद्या वेळेस ह्या रेटिनल टेअरच्या खालचे जे सेल्स असतात ते ह्या जेलमध्ये रिलीज होतात, तेव्हा पेशंटला फ्लोटर्स असं सिम्पटम दिसून येतं. हे फ्लोटर्स काय असतात? पेशंटला असं वाटतं की डोळ्यांच्या समोर एकाएकी खूप सारे काळे ठिपके फिरायला लागलेले आहेत. सडनली असे फ्लोटर्स कुणाला दिसले तर ते एक लक्षण आहे की पडदा फाटलेला असू शकतो किंवा पडदा जागेवरून सरकू शकलेला असतो. हे पहिलं सिम्पटम झालं. त्याच्यासोबत जेव्हा पडदा खेचला जातो तेव्हा वीज चमकते असा आभास होऊ शकतो, त्याला फ्लॅशेस सांगितलं जातं. ह्या सिम्पटमला फ्लॅशेस म्हणतो. तर पहिलं डोळ्यांच्या समोर एकाएकी काळे ठिपके दिसायला लागले, किंवा दुसरं सिम्पटम डोळ्यांच्या समोर फ्लॅशेस वीज चमकते असं काही वाटलं, तर हे दोन खूप इम्पॉर्टंट लक्षण आहेत जे इंडिकेट करतं की पडदा फाटलेला असू शकतो किंवा एखाद्या वेळेस पडदा सरकलेला असू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त जे थर्ड सिम्पटम आहे त्याला आपण म्हणतो फील्ड डिफेक्ट. म्हणजे डोळ्यांच्या समोर जेव्हा आपण बघतो तर असं वाटतं की एका बाजूची जी विजन आहे ती कमी झालेली आहे. ते का होतं? पडदा फाटलेला फाटायच्या नंतर त्याच्या आजूबाजूला हे पाणी जमा व्हायला लागतं, विच इज कॉल्ड पार्शियल रेटिनल डिटॅचमेंट. आणि ह्या रेटिनल डिटॅचमेंटमुळे हे तिसरं सिम्पटम उत्पन्न होतं, ज्याला आपण फील्ड डिफेक्ट असं सांगतो. किंवा सोप्या शब्दांमध्ये जर समजवायला गेलो तर समोर बघताना कोणत्याही एका बाजूला एक पॅच दिसेल किंवा एक भाग दिसत नसेल, त्याला आपण फील्ड डिफेक्ट म्हणतो. आणि हा रेटिनल डिटॅचमेंटचा तिसरा सिम्पटम आहे. आणि चौथा सिम्पटम जे खूप लेट स्टेजेसमध्ये येतं ते आहे विजन लॉस. लॉस ऑफ विजन म्हणजे दिसायचं बंद होणं. रेटिनल डिटॅचमेंट हे एक असं कारण आहे ज्यामध्ये पेशंटला पेनलेस विजन लॉस, म्हणजे काही दुखत नाही किंवा काही होत नाही, एकाएकी पेशंटला असं वाटतं की माझी नजर गेलेली आहे. तर हे झाले आपले रेटिनल डिटॅचमेंटचे मुख्य सिम्पटम्स. परत एकदा आपण बघूया. फ्लोटर्स म्हणजे डोळ्यांच्या समोर एकाएकी काळे ठिपके दिसायला लागले. फ्लॅशेस, डोळ्यांच्या समोर वीज चमकायला लागली. फील्ड इफेक्ट किंवा एका भागात पॅच दिसायला लागलं. आणि लास्ट स्टेजमध्ये पूर्ण नजर गेली. हे होते आपले रेटिनल डिटॅचमेंटचे सिम्पटम्स. रेटिनल डिटॅचमेंटबद्दल आणि माहिती पाहिजे असेल तर प्लीज ट्यून्ड इन रहा आपल्या चॅनलवरती. थँक्यू.